धुळे शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या राजीव गांधी नगर या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. राजीव गांधी नगर या ठिकाणी बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्त माहितीद्वारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता या छाप्यादरम्यान पोलिसांना नामांकित कंपनीच्या दारूची बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी पॅकिंग केले जात असल्याचं आढळून आलंय. पोलिसांनी जवळपास या छाप्यादरम्यान 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून बनावट दारूचा कारखाना देखील उद्ध्वस्त केलाय. बनावट दारूचा कारखाना चालवणाऱ्या आरोपीचा तपास लागला असून अद्याप आरोपी फरार आहे. तसेच धुळे शहर पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट. धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भीमनगरमध्ये राजीव गांधी नगर आहे. त्या ठिकाणी आमच्या डीबीचा जो स्टाफ आहे गुणन पाटील, मच्छिंद्र पाटील, कुंदन पटाय, त्या लोकांना खबर मिळाली की अशाच्या ठिकाणी नकली दारू बनवली जात आहे. त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी येऊन छापा कारवाई केलेली आहे. छापा कारवाईमध्ये रॉयल चॅलेंज, इम्पेरियल ब्ल्यू याचे बाटल्या आणि तयार केलेले रसायन हे छाप्यामध्ये मिळून आलेलं आहे. त्याची किंमत अंदाजे 1.5 लाखाच्या जवळपास आहे. त्याचा पंचनामा कारवाई सुरू आहे. आरोपी निष्पन्न झालेले आहेत, परंतु सध्या स्पॉटवर आरोपी आम्हाला भेटले नाही आहे. त्यांची अटक कारवाई लवकर होईल. सदर कारवाई माननीय एस पी सर संजय भारकुंड साहेब, ॲडिशनल एस पी काळे साहेब, ASP रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेली आहे.